असं म्हणतात की मुले देवाघरची फुले असतात. त्यांचे निरागस विचार आणि खोडकरपणा हा नेहमीच हवा हवासा वाटतो. पण विचार आणि वास्तविकमध्ये बराच फरक आढळून येतो बरं का. कुठल्याही मुलांच्या सुरुवातीच्या काळातील विकासासाठी शाळेतील आणि घरातील वातावरण खूप महत्त्वाचं असतं. या वातावरणामध्ये मुलांना त्यांचे अद्वितीय भविष्य बनवण्यासाठी मदत करणारे घटक म्हणजे त्यांचे शिक्षक आणि पालक. त्यात आजकालची परिस्थिती मात्र थोडी विचित्र दिसते. आजकालची लहान मुले ही अवेळी मोठे होऊ लागलेत आणि निरागसपणा कुठेतरी थोडासा हरवल्यासारखा वाटतो. पण त्यातली त्यात काही अशीही उदाहरणं आहेत की ज्यांना पाहून कुतूहल हे वाटतंच. अशीच एक घटना घडली आहे बीड जिल्ह्यातील कुर्ला येथे. कांदा चिरताना आपल्या आईच्या डोळ्यातून येणारे पाणी पाहावले नाही म्हणून बीडच्या एका सातवीतील विद्यार्थ्याने आपल्या कल्पक बुद्धीने स्मार्ट चाकू तयार केलाय. त्यामुळे या विद्यार्थ्याची सध्या पंचक्रोशीत चर्चा होत आहे. बीड तालुक्यातील कुर्ला इथल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विज्ञानाचे धडे गिरणारा हा विद्यार्थी आहे ओमकार शिंदे. या ओमकारची चर्चा सध्या पंचक्रोशीत होऊ लागली आहे. त्याचे कारण म्हणजे कांदा चिरताना आईच्या डोळ्यातील अश्रू पाहिले आणि इथून सुचली आयडियाची कल्पना. ओमकारने चाकूची निर्मिती आपल्या कल्पक बुद्धीने केली आहे. 7 दिवसात ओमकारने हा स्मार्ट चाकू बनवलाय. नेमका कसा बनवला हा चाकू त्याच्याच तोंडून ऐकूयात. मी शाळा सुटल्यावर घरी चाललो होतो. तेव्हा घरी गेलो तेव्हा आई कांदा कापत होती भाजीला. तेव्हा मी आईला विचारले की आई रडतेस का. आई म्हणली रडत नाही का, कांदा कापताना डोळ्याला पाणी येते. नेमकं माझ्यात नाही, प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या डोळ्यात कांदा कापताना पाणी येते. मला ते राहवलं नाही. मग मी तोच प्रश्न राणे सरला विचारला. मग राणे सरांनी मला ते सांगितलं. हे सेल्स ब्रेक झाल्या याच्यातून एक गंधयुक्त कंपाऊंड बाहेर पाण्याच्या त्या संपर्क येतो. त्यावेळी सल्फर एक ॲसिड तयार होतो आणि ॲसिड तुम्हाला माहिती आहे आपले इयर ग्लँड जे असतात त्याच्यावर हार्मफुल असतात ते. त्यामुळं डोळे इचिंग होतात आणि आपण त्याची डोळ्या पुसायला सुरुवात करतो. सांगितलं आणि मग माझ्या डोक्यातच ते बसलं आणि मग मला ते कल्पना सुटली तशी. आता जर आपण हे चालू केला तर हे ज्या हवेने ते ॲसिड जे सल्फर वायू गॅस बाहेर पडतो तर ते आपल्या जवळ येणार नाही आणि तो आपल्या डोळ्याला विजा करणार नाही आणि आपल्या डोळ्याला पाणी येणार नाही. ओमकार शिंदे यांचे आई वडील हे दोघेही शेतमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवतात. आपल्याला शिकता आलं नाही म्हणून हे दोघे आई वडील शेतात राबून ओमकारचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत आहेत. अखेर मुलाची पंचक्रोशीत होणारी चर्चा पाहून ओमकारच्या आई वडिलांना आनंद होतोय. त्यांनी आपला बसल्या बसल्या आपला प्रयोग केला. एक मोटरवरती आपली एक भंगारमध्येच पडलेली तिने आपली चालू केली. ती शिलावर म्हणा कशावर म्हणा चालू केली. तिने चपला बसून बघितले फॅन आणि ते करून त्याला बरं वाटलं. त्याला आम्हाला बी आनंद वाटायला लागला, बरं वाटायला लागलं. आम्हाला बी राणे सरची थोडं हे वाटलं काय आपले सर जे शिकवते चांगलं शिकवते आपल्या मुलासाठी आम्हाला चांगलं वाटतं. अभिमान ओमकारला असे नवनवे प्रयोग करण्याची प्रेरणा त्याच्या शिक्षकांकडून मिळाली आहे. शाळेतील शिक्षक भाऊसाहेब राणे त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. आता ह्या मुलांनी असंख्य गृहिणींच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे. ज्यावेळी आपण कांदा कापतो त्यावेळी डोळ्यामध्ये पाणी येतं हे सर्वांना माहीत आहे. परंतु हे येऊ नये म्हणून एक अफलातून प्रयोग त्यांनी केला, ज्याला नाव दिले त्याने स्मार्ट लाईट. तर हा जो प्रयोग आहे याच्या प्रयोगाची निवड भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची एक स्कीम आहे इन्स्पायर अवॉर्ड मानक म्हणून. तर शालेय विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि जास्तीत जास्त पेटेंट आपल्या देशाचे रजिस्टर व्हावी ही एक सर्वसामान्य अपेक्षा याच्यामागं आहे. आणि याच्यामध्ये ह्या विद्यार्थ्यांची निवड आता राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाची झालेली आहे आणि ते प्रदर्शनसुद्धा काल परवा ऑनलाईन झालेलं आहे. तर मला खात्री आहे हे जे राष्ट्रीय प्रदर्शन निवड 100% होणार आहे. आणि हा जो प्रयोग आहे NI फाउंडेशन नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन म्हणून आहे ते असं टॅलेंट शोधून त्यांना आर्थिक मदत करून त्याचं इनोव्हेशनमध्ये मॉडिफाय करून ते मार्केटमध्ये कसं येईल आणि जगभरमध्ये आपलं मेड इन इंडियाचं प्रॉडक्ट कसं वापरलं जाईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करते. आणि निश्चितपणे मला खात्री आहे की हा माझ्या विद्यार्थ्यांचा हा स्मार्ट नाईफ असंख्य गृहिणीच्या हातामध्ये दिसला तर आपल्याला नवल वाटेल. यापूर्वी देखील त्यांनी विद्यार्थ्यांकडून असे प्रयोग करून घेतले होते. मात्र ओमकारच्या या प्रयोगाने त्यांची देखील चर्चा होऊ लागली आहे. आणि ते पुढं पै बसलेला आहे पुढं
आणि पुन्हा चाकू आहे आणि इथं प्रेस बटन बसले चार्जिंग पिन आहे. आपण चार्जरनी चार्ज करू शकतो त्याला. हा आणि हे वायर पुन्हा ते हे टोपन ते चट बसलेलं आहे.